नाशिकच्या विंचूर जवळ भरवस फाट्यावर छोटा टेम्पो आणि एर्टिगा कारचा अपघात झालाय। तर बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन चाललेल्या शेतकऱ्याच्या टेम्पोला हा अपघात झालाय। एर्टिगा कारनं टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडलाय। दरम्यान याच वेळी अपघातानंतर टेम्पो उलटल्यानं टेम्पोतील सर्व कांदा हा रस्त्यावर पडला आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती आहे। तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून संपूर्ण कांदा हा रस्त्यावर सांडलाय आणि त्यामुळे प्रचंड नुकसान या शेतकऱ्याचं झालंय। बातमी सांगलीतून आहे। सांगलीतील विभूतवाडी इथे ट्रक आणि छोटा टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय। तर या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला तर एकावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। हे तिघही कोरेगावचे रहिवासी असून शेतकरी कृषी यंत्र नावानं त्यांचं दुकान आहे आणि दुकान साहित्य पोहोचवण्यासाठी ते या भागामध्ये आले होते, मात्र परत जाताना हा भीषण अपघात घडलाय।